नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण रोज विविध विकारांविषयी चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन उपचारांच्या पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत अपचन समस्येवर अत्याधुनिक उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ पोट विकार तज्ज्ञ आणि वर्ल्ड गॅस्ट्रोएन्टरोलॉजी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विपुल रॉय राठोड. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर विपुल रॉय राठोड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विपुल राय राठोड यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, डॉक्टर विपुल राय राठोड हे ज्येष्ठ पोट विकार तज्ज्ञ असून ते वर्ल्ड गॅस्ट्रोएन्टरोलॉजी हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. WGI हे मुंबईतील अंधेरी इथे असून फक्त पोटविकारांच्या उपचारांसाठी इथे हे हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर राठोड यांनी भारतात सर्वप्रथम 1998 म्हणजेच 20 वर्षांपूर्वी एन्डोस्कोपी अल्ट्रासाऊंडला सुरुवात केली. डॉक्टर राठोड जगभरात 50+ देशांमध्ये पोटविकारांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जाऊन आले आहेत. तसंच डॉक्टर राठोड हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल एंडोस्कोपीचे भारतातील सेक्रेटरी आहेत. पुढच्या पिढीसाठी पोटविकारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी सत्पर असतात. चला तर आज आपण एकूणच अपचन, गॅस, त्याचबरोबर डायरिया ह्याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर विपुलराय राठोड यांच्याशी. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघितलं तर अपचन ही मोठी समस्या बळावत चाललेली, आणि अपचनामुळे वेगवेगळ्या समस्या पुढे जाऊन उद्भवण्याची चान्सेसही तितकेच वाढलेले आहेत. सगळ्यात मला पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे की अपचन होण्याची काय नेमकी कारणं असतात, त्याविषयी काय सांगाल? सुरुवातीला नमस्कार आपल्या सगळं प्रेक्षकांना. अपचन, जेवण अनियमितता, जेवणची क्वालिटी, आपण काय खातात ते खूप महत्त्वाचं आहे. खरं आहे, किती स्वच्छ आहे जेवण ते पण अत्यंत महत्त्व आहे. पिकलेला म्हणजे कुक्ड फूड आहे की अनकुक्ड आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही अनकुक्ड फूड खाल्लं तर त्याच्यात इन्फेक्शन येतात पोटात. बरोबर. आणि हे पावसात जे सीझन आहे त्याच्यात खूप काळजी घ्यावा लागतात. बरोबर. कारण काय होतं, ते बाहेरचे जे जेवण वगैरे होतं, वडापाव हे अमुक तमुक, त्याला हे पाऊसमुळे ते खूप फ्लायज असतात. ते फ्लायज कॅरी द इन्फेक्शन. खरं. आणि ते मॉन्सून टाइम पावसा यु हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल फॉर प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन इन युअर सिस्टम फूडमुळे. बरं. ते पण अपचन, गॅस आणि एस भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतं. दुसरं, खूप तिखट खाल्लं किंवा रात्री 12 खाल्ला, खूप लेट खाल्ला आणि लगेच झोपले तुम्ही. बरोबर. आणि बॅलन्स डाएट नसतं त्यावेळा अपचन आणि गॅस होऊ शकतं. खरं. आता हे झाले फूड आणि हॅबिट्समुळे जे कारण आहे त्याच्यात. बरोबर. रोगमुळे जर अपचन झालं किंवा गॅस झालं ते काय काय आहे त्याचा मी एक तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आता. आणि त्याच्यात मी दाखवणार कुठे पाचन तंत्रमध्ये गोंधळ आहे तर अपचन होऊ शकतं. बरं. तर आता आपण एक लगेच एक व्हिडिओ पाहूया. कॅन वी जस्ट स्विच ऑन द व्हिडिओ? आता हे बघा, हे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे आपला. हे जठर आहे. जठरमध्ये जेवण आला, इकडे ऍसिड असतात, ऍसिड बरोबर मिक्स झालं, पित्त आला, पित्ताचा प्रवाह झाला आतडीमध्ये, ते जेवण बरोबर मिक्स झालं आणि लहान आतडीला खाली चाललं. म्हणजे आपल्याला काय काय अवयव आहे, अन्ननलिका, जठर, लहान आतडी, पित्ताशय, पित्तनलिका, यकृत दॅट इज लिव्हर, स्वादुपिंड आणि मोठी आतडी. हे सगळे अवयवमध्ये कुठे काय रोग झालं तर हे अपचन आणि गॅस होऊ शकतं. बरोबर. म्हणजे कर पेशंटने सांगितलं, मी तर एकदम डिसिप्लिनमध्ये जेवतो, मी घरात जेवतो, बाहेर खातच नाही, असं काय आहे आणि तरी पण गॅस आहे आणि अपचन आहे, म्हणून आपल्याला काय पुढे पोटमध्ये काय विकार आहे का ते आपल्याला शोधायला पाहिजे. बरोबर. बरोबर. पण मग हे शोधायचं नेमकं कसं? कारण की निदानाच्या आता निदान तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतच असतो. सुरुवातीला सोनोग्राफी असते आणि नंतर पुढे जाऊन आपण एंडोस्कोपी आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे वळतो. निदानाबद्दल काय सांगाल? कारण की अपचन झालं तर गॅस हे नक्कीच निर्माण होणार. मग हे गॅसेस होण्याचे जी कारणं आहेत ती देखील पुढे जाऊन वाढत असतात. कारण की प्रत्येकाला निदान महिन्यातनं एकदा तरी गॅसेस होतातच, आणि अनेकांना असं होतं की रोजच गॅसेसची समस्या उद्भवत असते. आता आमच्या मुंबई मध्ये एवढा धावपळ चालू आहे सगळ्यांना. बरोबर. आणि वेळेवर जेवत नाही, बाहेरचं जेवण होतं,
तिखट, कधी हे तिळकट, हे सगळं चालतं. म्हणून काय होतंय, हे सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टमला रोज मार लागतात, डेली आपल्याकडे हे मार लागतात. म्हणून यू नीड टू बी हेल्दी. म्हणजे हेल्थ, पोटाचा हेल्थ कसं येऊया, अगदी मोस्ट इम्पॉर्टंट प्राणायाम, योग, व्यायाम आणि स्वच्छ भोजन वेळेवर. जर तुम्ही एवढं केलं तरी सुद्धा जर गॅस आहे तर आपल्याला बेसिक इन्व्हेस्टिगेशन लागणार आहे आणि त्याच्यात इन्व्हेस्टिगेशनमध्ये रक्ताचा तपास करावा लागेल. काय तुमचे व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे का? बरोबर. हे व्हिटॅमिन डेफिशियन्सी जर आहे तरी पण असं होऊ शकतं. बरं. दुसरं कारण, पोटात सोनोग्राफी करून घ्या. कधी काय पित्ताशयामध्ये खडे झाले किंवा काही कुठे काही सूज आलेली आहे लिव्हरमध्ये तरी पण असं होऊ शकतं. म्हणजे बेसिक एक ब्लड टेस्ट करायचं, रक्ताचा तपास, एक सोनोग्राफी. त्याच्यात जर काही नाही सापडलं आणि तुम्ही जर विचारलं की मला गॅस होत आहे, जेवण नंतर गच्च वाटतं पोटात, जेवण नंतर गच्च वाटतं किंवा जेवण केल्यानंतर लगेच संडासला जावं लागतं, असं काही जर सिम्पटम्स आले तर त्याचा अर्थ हे झाला की आपल्याला जठरामध्ये काही गोंधळ आहे. बरोबर. म्हणजे जेवण कुठे जातात, घेतलं की लगेच जठरात जातं. म्हणजे जठरा आणि मोठी आतडीचा मडद्वारमध्ये 25 फुटाचं डिस्टन्स आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, पोटात काही गोंधळ आहे. म्हणून लगेच ते सेन्सेशन आला आणि परसाकडे जावं लागतं. बरोबर. म्हणून आपल्याला हे दुर्बीणचं परीक्षण, एंडोस्कोपी लागणार आहे. जर तुम्ही 2 आठवड्या औषध घेतले तरी बरं नाही झालं तर लगेच डायग्नॉस्टिक हाय डेफिनेशन एंडोस्कोपी करा. बरोबर. आणि त्यांनी आपल्याला कळेल काय चाललंय. बरोबर. अर्थातच खरं तर हे निदान तर करणं आवश्यकच आहे, मात्र गॅसेस होण्याची नेमकी काय काय कारणं असू शकतात? केवळ फक्त अवेळी जेवण किंवा अवेळी झोप ही कारणं असतात की त्याच्या व्यतिरिक्त इतरही काही कारणं असतात? मी आता सांगितलं आपल्याला की व्हिटॅमिन डेफिशियन्सी झाला, लिव्हरमध्ये सूज आली किंवा पित्ताशयाला खडे झाले किंवा जठरामध्ये इन्फेक्शन झालं बॅक्टेरियाच्या, एच पायलोरीचं, किंवा ऍसिडिटी झाला कारण रिफ्लक्समुळे, का मोठी आतडीमध्ये इन्फेक्शन झालं जेवणमुळे, त्याच्यात हे सगळं कारण असतात. पण मग व्हिटॅमिन ची डेफिशियन्सी तुम्ही आता म्हणालात की आता आपण बघतोय तर व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी तर अर्ध्याहून जास्त लोकांना बघायला मिळते आणि ह्या व्हिटॅमिन डी च्या डेफिशियन्सीमुळे देखील गॅसेस होऊ शकतात. व्हिटॅमिन डी, माझा स्वतःचा असं मत आहे की व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 हे 2 एवढं इम्पॉर्टंट व्हिटॅमिन्स आहे पूर्ण बॉडीच्या फंक्शनसाठी. जर त्याच्या डेफिशियन्सी एवढा लो असतात लोकांना, मी 3 म्हणजे एवढा लो आहे की आपण कल्पनाच करू शकत नाही. त्याचं कारण झालेला एअर कंडिशन घर आहे, एअर कंडिशन गाडी आहे, एअर कंडिशन टॅक्सी आहे आणि एअर कंडिशन ऑफिस आहे. म्हणजे कुठे सूर्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्टच नाही आहे आपल्याकडे. म्हणून माझी एक सल्ला आहे प्रेक्षकांना की ज्या लोकांना असं वाटते की त्याला बॉडी एक आहे, शरीर खूप दुखतं, थकवावं लागतं, पोट गॅस होतं, तर तुम्हाला एक 15 मिनिट सनलाइट सकाळी घ्यावाच लागणार. बरोबर. 7:30 ते 8:15 सकाळी. बरोबर. 7:30 to 7:45 आयडियल टाइम. 15 मिनिट तुम्ही वर जायचं बाहेर बिल्डिंगना आणि सनलाइट घ्या, असं माझी सल्ला आहे. आणि जर त्यांनी पण नाही फरक पडला तर रक्ताचा तपास करा आणि सप्लिमेंटेशन घ्या. बरोबर. आणि जर वारंवार असे गॅसेस होत असतील तर नेमकी डॉक्टरांकडे जाऊन ह्याचं निदान करून घेणं किती महत्वाचं आहे, कारण की पुढे जाऊन ह्याचं रूपांतर आपल्या मोठ्या रोगामध्येही होऊ शकतं असं ऐकण्यात आहे. एक खूप महत्वाचा प्रश्न विचारला आपण. जर गॅस सगळं मेजर्स तुम्ही घेतलं तरी चालू राहिला, तुमची जर वय 40 वर आहे, 40 वर आहे, काय वजन कमी झालं, काय ताप आणला लागलं, भूक कमी झाली, किंवा तुम्हाला असं वाटतंय की काही मेजर गोंधळ चाललंय, त्यावेळा तुम्हाला बसायचं नाही, लगेच डॉक्टरकडे जायचं, स्पेशलिस्टकडे जायचं. माझी असे सल्ला आहे, डायरेक्ट स्पेशलिस्टकडे जायचं. मी आय ऑलवेज आस्क माय पेशंट, जर तुमचं फ्रॅक्चर झालं तर कुठे जाणार, ऑर्थोपेडिक? बरोबर. करेक्ट. हार्टमध्ये प्रॉब्लेम आला तर कार्डिओलॉजिस्टकडे जाणार की नाही? तसंच पोटला प्रॉब्लेम आला, आता तर गुगल आणि इंटरनेट एवढं सोपं झालेलं आहे, सगळ्यात फोनमध्ये इंटरनेट आहे, लगेच शोधा की पोट विकार आला तर काय काय करायचं, माहिती घ्या.
पण हे पण लक्ष ठेवा की जर गुगलला जेवढं लिहिलंय ते सगळं सत्य नाहीये म्हणून फिल्टर करावा लागतात त्याला. बरोबर, अनफिल्टर्ड इन्फॉर्मेशन आहे. पर हे खूप महत्त्वाचं आहे की दुर्लक्ष करायचं नाही. 45 वर जर त्रास चालू आहे लगेच इन्व्हेस्टिगेट करा. बरोबर आहे, अर्थातच हे इन्व्हेस्टिगेशन किंवा निदान करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं WGI-मध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप चांगल्या उपचार पद्धती आणि अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. नंबर्सही आपले डिस्प्ले होतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर डायरियाविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण एकूणच जाणून घेतो ते म्हणजे अपचनाविषयी आणि अपचनावरती काय काय अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याविषयी माझ्यासोबत डॉक्टर विपुलराय राठोड आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. अर्थातच डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी जसं म्हटलं की डायरियाविषयी अनेकांच्या मनात समज आणि गैरसमज आहेत आणि तेवढी जनजागृती लोकांमध्ये तितकीशी पसरलेली नाही आहे. ह्या डायरिया म्हणजे नेमकं काय असतं आणि हा डायरिया कोणाला होऊ शकतो? बरं, एक खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. पावसामध्ये लोकांना बरंच गॅस्ट्रो एंटरायटिस वगैरे होतं बिकॉज ऑफ कॉन्टॅमिनेशन ऑफ वॉटर. अगदी. आणि वॉटर टेबल्स अँड फूड, म्हणजे इन्फेक्शन हे एक महत्त्वाचं कारण आहे डायरियासाठी. जर तुम्ही काही बाहेर खाल्लं आणि एक दोन दिवसात असं वाटलं की पोटमध्ये गडगड होतं आणि काही लूज मोशन झालं, तर लगेच काही लूज मोशनचे औषध बंद करायचं घेऊ नका. जसं आपल्या डोळ्यात काय अडकलं तर कसं पाणी जातात, तसंच पोटामध्ये जर इन्फेक्शन झालं तर पाणी जाणार. बरोबर आहे, नॅचरल फिनॉमिनॉन आहे त्याला क्लिअर करायला. पण हे लक्ष द्यायला पाहिजे की अंडर हायड्रेशन नाही करायचं. जर तुम्हाला थोडा डायरिया झाला, गो लाईट ऑन फूड. बरोबर, आणि भरपूर लिक्विड आणि इलेक्ट्रॉल वगैरे आहे जे काही इलेक्ट्रोलाइट ते बॅलन्स तुम्ही ठेवा. हे महत्त्वाचं आहे. कारण काय काय आहे डायरिया? लोकांना असं वाटतंय की गॅस्ट्रो एंटरायटिस नुसतं इन्फेक्शनमुळे होतं, पण नाही, त्याचे बरेच कारण आहे. लहान बाळाला डायरिया होऊ शकतात, ते वयस्कला पण होऊ शकतं. हे पूर्ण स्पेक्ट्रम आहे, एजमध्ये ते होऊ शकतं. आपण लोकांना मला सांगतात मला 3 वेळा संडास लागलं, ते 3 वेळा नॉर्मल झालं ना? बरोबर. हा सर, नॉर्मल आहे, त्याला असं वाटतं डायरिया 3 वेळा झालं म्हणून. असं नाही आहे. अप टू 4 वेळा जर तुम्हाला नॉर्मल स्टूल झालं, इट इज ॲक्सेप्टेबल नॉर्मल पर डे. बरं, पण जर स्टूलची कन्सिस्टन्सी सर लूज आहे, असं पाणीसारखं गेलं, दॅट इज डायरिया. बरोबर. आणि त्याच्या बरेच कारण आहे. आज आपण पोटविकाराबाबती बोलतो म्हणून मी एक स्पेसिफिक 2-4 कारण त्याचे मी तुम्हाला सांगणार आहे. नॉर्थ इंडियनमध्ये आणि काय काय भागात भारतात सिलियाक डिझीज नावाचा डिझीज आहे. लोकांना माहीत नाही आहे एवढं आम पब्लिकला. त्याला काय होतं की आतर्डीमध्ये गव्हाचा पचन होत नाही, व्हीट ऍलर्जी असतात त्याला. हो. त्याला ग्लूटन ऍलर्जी. बरोबर आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट कारण आहे. मी बरेच लोक पाहिले की त्याला असं झालेलं आहे. आणि त्याचं निदान सिंपल आहे, एक रक्ताचं तपासणं होऊ शकतं आणि एक दुर्बीणच्या परीक्षण एंडोस्कोपीने ते होऊ शकतं. लहान आतडीचा बायोप्सी घ्यायचं आणि त्याचं निदान होऊ शकतं. बरोबर. तुम्हाला थायरॉइड आहे की नाही थायरॉइड, हायपर थायरॉइडिझम मध्ये पण असं होऊ शकतं. म्हणजे थायरॉइडच्या ग्रंथीचा काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्या रक्ताचा तपास करून घ्या. तिसरा, पोटमध्ये पॅन्क्रियाटायटिस झाला, तुला क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस झाला. त्या क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिसमध्ये पाचक रस तयार होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, पाचन होत नाही, म्हणून ते लूज मोशन आणि चिकट मोशन होतं. म्हणजे ते पण आपण व्यवस्थित निदान केलं पाहिजे, रक्ताचा तपास, सोनोग्राफी. बरोबर. एवढं करून त्याच्याशिवाय बरेच आणखीन कारण आहे. त्याच्यात आम्ही इन्फ्लमेटरी बाउल डिझीज म्हणतात. हो. म्हणजे त्याच्यात क्रोन्स डिझीज आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे आणि TB सुद्धा. आतडीचा जर TB झाला त्याला पण डायरिया होऊ शकतं. बरं, त्याचा अर्थ काय झाला? जर तुमचा डायरिया ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये नाही आला, एका आठवड्याचा कंट्रोलमध्ये औषधामुळे नाही आला, तर हे डिटेल इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. बरोबर. दुर्लक्ष करू नका. खरं आहे.
खरंय, म्हणजे ह्या डायरियाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि साधारण आठवड्याभराच्या आत ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येणं आवश्यक आहे आणि नाही आल्या तर निदान करणं ही देखील तितकंच महत्त्वाचं. मी एक व्हिडिओ दाखवणार एक 10 मंथ ओल्ड बेबीचा, त्याला असंच डायरिया चालू होता आणि ते बेबीला इन्फ्लॅमेटरी बाउल डिझीज झाला होता. बापरे, हे बघा, हे 10 महिन्याचा बाळ आहे, त्याच्यात भरपूर अल्सर झालेले बघा दिसत आहेत ते. बरोबर, हे 10 महिन्याचं बाळ आहे, त्याला क्रोन्स डिझीज झालेला आहे. एवढा यंग वयाना असं होऊ शकते, म्हणजे कुठलाही वय असू दे आपण दुर्बीणच्या परीक्षण करू शकता आणि ॲक्युरेट निदान देऊ शकतात. बरोबर, म्हणजे डायरियाला दुर्लक्ष करायचं नाही कारण हे आणखीन काय रोगाचा एक संकेत आहे. बरोबर, म्हणजे डोंट इग्नोर इट. पण मग ह्याच्यावरती मग उपचार म्हणजे नेमके काय असतात? मग जे जर हे पेशंट आला त्याला क्रोन्स डिझीज झालेला आहे, हे तर बाळ आहे, त्याचा बायोप्सी घेतला. बरोबर, त्याच्यात आम्ही स्पेसिफिक औषध असतात. म्हणून निदान महत्वाचं कशामुळे आहे की तुम्ही त्याच रोगाचं तुम्ही औषध करायचं. जर टीबी निघाला तर त्या टीबीचं औषध द्यायचं. बरोबर, असं नाही की कोणालाही झाला त्याला टीबी द्या, अमीबायाचं औषध द्या किंवा असं करायचंच नाही. जे स्पेसिफिक निदान करून स्पेसिफिक ट्रीटमेंट घ्या असं माझी तुम्हाला कामना आहे. बरोबर, त्याचबरोबर ब्लड स्टूल बऱ्याचदा लोकांमध्ये आढळून येतं, हे नेमकं कशामुळे असतं आणि जर आपल्याला असं काही आढळलं तर नेमकं काय केलं पाहिजे? संडासला रक्त पडलं आणि जर कोणालाही म्हणजे जर लहान बाळाला पडलं तर नक्की आतमध्ये आतडीमध्ये काही गाठी आहे, त्याला मी पॉलिप म्हणतो, ज्युवेनाईल पॉलिप्स. बरं, म्हणजे लहान बाळाला जर संडासला रक्त पडलं तर एंडोस्कोपी करून हे पॉलिपची गाठ आपण दुर्बिणीने आरामात 5-10 मिनिटात काढू शकतात, एवढं सोपं आहे. ते नक्की चेक केलं पाहिजे. जर पेशंट वय ॲडल्ट आहे किंवा मिडल एज आहे आणि त्याला रक्त पडलं पण संडासला जागाला पेन नाही आहे, जळजळत नाही, त्याचा अर्थ काय झाला की आपण फिशर वगैरे नाही बघतात, कधी पाईल्समध्ये ब्लीडिंग होऊ शकतं. पण पेशंटची वय जर 40 आहे त्याला नक्की कोलोनोस्कोपीचा इन्व्हेस्टिगेशन आवश्यक आहे. बरं, म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे मग? कोलोनोस्कोपी म्हणजे नेमकं? कोलोनोस्कोपी म्हणजे मोठी आतडीच्या दुर्बीणच्या परीक्षण. बरं, जसं आपण वरनं दाखवलं तसं खालनं आपण करू शकतो. बरं, आणि त्याच बाबतीत मी एक क्विक व्हिडिओ दाखवणार आहे जे पेशंटला अल्सरेटिव्ह कोलायटिस झालं. बरं, मी आधी एक दाखवलं होतं केस, हे पेशंटला क्रोन्स होतं, हे बघा अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये एवढा सूज मध्ये येऊ शकतं आणि तिथून रक्तस्त्राव होऊ शकतं. बरं, आणि हे केस पेशंटला दरवर्षी एक कोलोनोस्कोपी लागणार आहे कारण की त्याला आणि हे डायबेटिकुलम पण आहे पेशंटला. म्हणून एंडोस्कोपिक डायग्नोसिस ॲक्युरेट जर झाला तर तुमचं ॲक्युरेट ट्रीटमेंट होऊ शकतं. बरोबर, आणि मला वाटतं ॲक्युरेट ट्रीटमेंटसाठी आपल्या WGI मध्ये येऊन ही ट्रीटमेंट करू शकतो. त्याचबरोबर डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं कोलोनोस्कोपीविषयी, ह्या पेशंटमध्ये जर आपल्याला हे वारंवार दिसत असेल तर नेमकं ह्या पेशंटने काय केलं पाहिजे, ह्यावरती काय उपचार आहेत का, आणि खाण्यापिण्याच्या सवयी आहारामध्ये काही बदल केला पाहिजे का, आणि व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे का? मग खूप चांगला प्रश्न आहे. हे पूर्ण पोटविकाराचा जे प्रॉब्लेम आहे हे लाईफस्टाईल संबंधित आहे, लाईफस्टाईलच्या संबंधित आहे. म्हणजे ते तुम्ही जर व्यवस्थित केलं आणि तरी पण प्रॉब्लेम चालू राहिला, किंवा तुम्ही औषध घेतलं पण तुमचं लाईफस्टाईल तेवढं तेच ठेवलं तरी पण ते काम होणार नाही. म्हणून लाईफस्टाईल खूप महत्त्वाचं आहे. प्राणायाम, योगा, व्यायाम, ध्यान आणि चांगलं जेवण, मन शांत ठेवलं काय होणार नाही. काय काय होऊ शकते, इन्फेक्शन वगैरे होऊ शकते आणि बरेच कारण असतात. आता जर तुम्हाला आतमध्ये गाठ बनवायची सवय आहे तुमच्या कोलोनला, म्हणजे पॉलिप्स बनवायचे, तर हे पॉलिपला निदान करावं लागेल. मी आता एक क्विक व्हिडिओ दाखवणार लास्ट आणि नंतर आपण जे काय प्रश्न आहे ते मी घेणार. आता व्हिडिओ मी बघा दाखवतो. हे पेशंटला सर्जननी पाईल्समध्ये ऑपरेशन करून टाकलं होतं, रक्तस्त्राव झाला होता संडासमधून. बरं, आणि त्याला रक्त चालूच राहिला, पाईल्स ऑपरेशन केला तरी सुद्धा फायनली ते आमच्याकडे आले तर आम्ही बघितलं की एवढा मोठा गाठ आहे कोलॉन मध्ये. हे स्टेज 1 कॅन्सर होतं कोलॉन मध्ये. बापरे, हे पॉलिपच्या हेड मध्ये कॅन्सरची सुरुवात झाली होती आणि लकीली आम्ही हे पूर्ण कॅन्सर दुर्बिणीनी
काढून टाकतो. बरोबर, म्हणजे याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर खरं तर कॅन्सरही होऊ शकतो पुढे जाऊन. आणि अर्थातच केवळ पाईल्स आहे म्हणून केवळ पाईल्सचं ऑपरेशन करू नका, तर योग्य पोटविकार तज्ज्ञाकडे जाऊन एंडोस्कोपी करून घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि 40 वर कुठलाही पेशंटला 45 वर रक्त पडला जर पाईल्स आहे तरी कोलोनोस्कोपी करूनच नंतर रूल आउट करा की आणखीन काय कारण नाहीये, नंतर जे काय ट्रीटमेंट तुम्हाला करायचं आहे ते करू शकता. अगदी अगदी, अर्थातच डॉक्टर खूप छान माहिती तुम्ही खरं तर पोटविकारांविषयी दिलेली आहे. अपचन नेमकं कशामुळे होतं ह्याबद्दलही तुम्ही खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. यानंतर हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.